एकनाथ शिंदेंच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द, सूत्रांची एबीपी माझाला माहिती, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे बैठका रद्द झाल्याची चर्चा। 4 डिसेंबरला सकाळी 11 वाजता भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीसंदर्भात बैठक होण्याची शक्यता। बैठकीनंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केला जाणार, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। 5 डिसेंबरला फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता। मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्यावर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुंबईच्या आझाद मैदानाची भाजप नेत्यांकडून पाहणी, शपथविधी सोहळ्याच्या तयारीची दरेकर आणि बावनकुळेंकडून पाहणी। अमित शहांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। अमित शहांनी मागवलेलं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीचे नेते आज दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। आपण उपमुख्यमंत्री होणार या चर्चा निराधार, खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। राज्यात कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। श्रीकांत शिंदेंबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही, श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही, खासदार नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण। शिंदेंची दाढी ही औरंगजेब अफजलखानाची दाढी, फक्त शिवाजी महाराजांनाच शोभली, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढी पार्ट 2 आला तर तुम्हाला डम्पिंग ग्राउंडवर जाऊन बसावं लागेल, संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर निशाणा। महायुती सरकार मजबूत, महायुतीमध्ये मतभेद नाहीत, विरोधकांनाही आम्ही शपथविधीचं निमंत्रण देऊ, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गृहमंत्रीपद शिवसेनेकडे नव्हता म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं, संजय राऊतांचा दावा। गृहमंत्रीपद ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाला देऊ नये असंही फडणवीस वारंवार म्हणायचे, राऊतांचं वक्तव्य। शहांना ठाकरे आणि बाळासाहेबांचं नाव नको होतं, राजकारणातून ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं शहांचं स्वप्न होतं, संजय राऊतांचा आरोप। जगभरात हिंदू संकटात आणि याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार, हिंदूंना सर्वाधिक धोका भाजपपासूनच, संजय राऊतांचा गंभीर आरोप। महायुतीच्या शपथविधी संदर्भात मुंबई भाजपमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली आज भाजपची बैठक। विधिमंडळ नेता गटनेता प्रतोद निवडताना काळजी घ्या, विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पक्षप्रमुखांना सल्ला, पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती पार पाडू, नार्वेकरांचं वक्तव्य। अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाणार, अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार अजित पवारांच्या भेटीला, हसन मुश्रीफ, बाबा अत्राम, प्रकाश सोळंके यांनी देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावरही नेत्यांची रीक, माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन सागर बंगल्यावर दाखल। उद्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार, निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात नाना पटोलेंचा समावेश। विधानसभेच्या निकालावर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांवर चर्चा करणार। उद्या मार्कडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार, गावाला पोलीस छावणीचं स्वरूप, मतदान प्रक्रिया न राबवण्यासाठी प्रशासनाकडून दबाव। मार्कडवाडीमध्ये उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत असलेल्या 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, प्रशासनाच्या दबावानंतर ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे लक्ष। पुन्हा मतमोजणीसाठी मराठवाड्यात 9 जणांनी अर्ज केले, छत्रपती संभाजीनगरमधून 4, धाराशिवमधून 3 पराभूत उमेदवारांचे अर्ज। ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, निवडणूक आयोगानं मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तक्रार दाखल केली होती। ईव्हीएम विरोधात मनसेही आक्रमक, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला, वाढलेली 65,000 मतं प्रतिस्पर्धी उमेदवाराला कशी मिळाली, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल। शिंदेच्या ठाण्यातील घराबाहेर पोलिसांनी विजय शिवतारेंची गाडी अडवली, पोलिसांनी गाडी अडवल्यानं विजय शिवतारे संतापले, आमदार आणि माजी मंत्र्यांना ओळखत नाही का, शिवतारेंचा पोलिसांना सवाल। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळमधील तरुणांचं अनोखं साहस, 800 फूट उंचीच्या नागफणी कड्यावरून बॅनर झळकवला। एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर कॉमन मॅन अशा आशयाचे पोस्टर्स, राहुल कनाल यांच्याकडून पोस्टरबाजी। देवेंद्र फडणवीसांचे मी पुन्हा येईन आशयाचे बॅनर, नागपूरमधील पंचशील चौकात बॅनरबाजी।
सत्ता स्थापनेचा गेम मजेशीर होत चाललाय. सुषमा अंधारेंचा महायुतीला टोला. गृह खातं पत्रात पडलं की भाजपचा गळा दाबायला शिंदेंना फारसा वेळ लागणार नाही. अंधारेंची टीका. मध्य नागपूरची जागा भाजपनं जिंकावी यासाठी नाना पटोलेंनी काम केलं. बंटी शेळकेंकडून आरोपांचा पुनरुच्चार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एजंट पटोलेंनी आपली नस कापली तरीही रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच दिसेल. शेळकेंचं वक्तव्य. काँग्रेस नेते नसीम खान आणि सूरज सिंग ठाकूर यांच्यातील वाद समोर. निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यानं सूरज सिंग यांना नोटीस, तर नसीम खान खासगी कंपनीप्रमाणे पक्षात वागत असल्याचा ठाकूर यांचा आरोप. मुख्यमंत्री कोणीही असो आरक्षणाचा लढा सुरूच राहणार. जरांगे उपोषण करण्यावर ठाम. उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असेल. जरांगेंची माहिती. धाराशिव आणि तुळजापूर शहरामध्ये काम दमदार मामा भाचे आमदार अशा आशयाचे बॅनर. उस्मानाबाद मतदारसंघातून आमदार कैलास पाटील विजयी, तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढा मतदारसंघातून विजयी. पालीमध्ये राज ठाकरेंनी श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं. ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत कोणजाई देवीचंही दर्शन घेतलं. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टकडून राज ठाकरेंचं स्वागत. शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळेंच्या समर्थकांकडून खोलेश्वर मंदिरात आरती. मंत्रिपदासाठी खोलेश्वराला साकडं घातलं. यवतमाळच्या आर्णीमध्ये भाजप आमदार राजू तोडसाम यांची विजयी रॅली. दंड थोपटत तोडसाम यांनी गाण्यावर ठेका धरला. भाईंदर ते चर्चगेट दरम्यान असलेली सकाळची 8:23 जनरल ट्रेन पुन्हा चालू करण्याची मागणी. या ट्रेनऐवजी एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. मीरा भाईंदरचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांचं पश्चिम रेल्वेकडे निवेदन. समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर मुंबई प्रवास केवळ 8 तासात पूर्ण करता येणार. 1.5 महिन्यामध्ये सिडकोच्या 26,000 घरांसाठी 94,000 अर्ज प्राप्त. मात्र सिडकोनं घरांच्या किमती जाहीर न केल्यानं नोंदणी केलेले ग्राहक मात्र संभ्रमात. नागपूरमध्ये फक्त 2,60,000 नागरिकांनी मालमत्ता कर जमा केला. आतापर्यंत 133 कोटी मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेकडे जमा. अजूनही 61% थकबाकीची वसुली बाकी. 31 डिसेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास 10% सवलतीचा लाभ मिळेल. नोव्हेंबरमध्ये 1,82,269 कोटींचा जीएसटी गोळा. जीएसटीच्या 7 वर्षांच्या इतिहासातली चौथी सर्वाधिक जीएसटी वसुली. साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने झाले तरीही ऊसाचा भाव निश्चित नाही. ऊसाचं पीक चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून ओळखलं जातं. मात्र यावर्षी नेमका ऊसाला काय दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचं पेरणी क्षेत्र 25% वाढलं. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बी हंगामाच्या 50% अधिक पेरण्या पूर्ण. सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड. बाजारात नव्यानं आलेल्या बाजरीनं दराचा उच्चांक गाठला. बाजरीला तब्बल 3,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. लासलगावमध्ये एनसीसीएफ संस्थेमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. सोयाबीनला प्रति क्विंटल 4,892 रुपयांचा भाव. हेक्टरी 13.5 क्विंटल सोयाबीन खरेदी करणार. हिंगोलीच्या गणेशपूर परिसरात पेरूबागेवर अळ्यांचा प्रादुर्भाव. जवळपास 400 ते 500 झाडांचं नुकसान. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या मुलाला लॅपटॉप मिळणार. इंजिनिअरिंगच्या 2वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे लॅपटॉप मिळणार असून 15,000 रुपयांपर्यंतचं अनुदानही दिलं जाईल. भंडाऱ्यामध्ये ई पीक ऍप नोंदणीमध्ये तांत्रिक अडचणींचा खोडाव. शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर नसल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट. बोनस आणि कर्जमाफी सारख्या सवलतींच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार. गिरणानगर ग्रामपंचायत सदस्यांचं नाशिक जिल्हा परिषदेसमोरच्या झाडावर चढून आंदोलन. गिरणानगर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई करण्याची मागणी. नंदुरबार जिल्हा परिषदेला नवीन 33 रुग्णवाहिका. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट होणार. नाशिकमध्ये राज्यसभेच्या परीक्षेसाठी गेलेल्या महिलेला परीक्षा केंद्रातच प्रसूती कळाव. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांच्या मदतीनं महिलेला रुग्णालयात दाखल केलं. वेळेवर उपचार झाल्यानं महिला आणि बाळ सुखरूप. पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जीवनतळ्या. 2 एकरातील धान पिकाच्या पुंजण्याला अज्ञातानं आग लावली. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील मुंडीपार इथली घटना. नाशिकच्या विल्होळी फाट्यावर वाहतूक पोलिसाला मारहाण. वाहतूक सुरळीत करत असताना झालेल्या वादातून टोळक्यानं केलेल्या मारहाणीत वाहतूक पोलीस गंभीर जखमी.
बीएमडब्ल्यू कार चालकाला अचानक फिट आल्यानं अपघात, रस्त्यावरील एक दुचाकी आणि दोन रिक्षांना जोरदार धडक। मुंबईच्या अंधेरीतील डीएन नगर परिसरातली घटना, अपघातात 3 जण जखमी। ढगाळ वातावरणामुळे पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज। या कालावधीत किमान तापमान 22 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता। तळकोकणात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज। फेंगर चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल। 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी। पावसाच्या अंदाजामुळे काजू आंबा बागायतदार चिंतेत। फेंगर चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरती हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। फेंगर चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 24 तासात तब्बल 46 सेंटीमीटर पाऊस। मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीमध्ये जनजीवन विस्कळीत। फेंगर चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीत मुसळधार पाऊस। 500 हून अधिक लोकांची पूरग्रस्त भागातून सुटका। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।